शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी घेतली अजित पवारांची भेट. मंत्रालयात अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामांबाबत दादांची भेट घेतल्याचं कोल्हेंनी म्हटलंय. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे इंद्रायणी मेडिसिटी बाबत चर्चा झाल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलंय. पक्ष नेमका कुणाचा असा वाद आणि निवडणूक आयोगासमोर या सुनावण्यांच्या तारखावर तारखा सुरू असतानाच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. नेमकी ही भेट कशासाठी होती हेही आपण जाणून घेणार आहोत. अमोल कोल्हेजी, अजित पवार यांच्याशी तुमची भेट घेतली, तुम्ही काही मिनिटं चर्चा देखील झाली, यामुळे आता पुन्हा एकदा काहीसं राजकीय भुवया उंचावलेल्या आहे, मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती? नाही, मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात भेट होती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे दोन प्रोजेक्ट्स आहेत. पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे हा फक्त फायनल अप्रुव्हलसाठी, कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पेंडिंग आहे आणि त्या संदर्भात ही पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी ही भेट होती. आणि त्याचबरोबरीनं इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी जो प्रकल्प आहे ज्यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आपण एका कॅम्पसमध्ये आपण पुणे जिल्ह्यात हे करतो आणि यासाठी सुरुवातीपासून म्हणजे आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही पालकमंत्री असताना अजितदादांची फार महत्वाची भूमिका होती आणि तो प्रकल्प पुढे कशा पद्धतीने नेता येईल या संदर्भात ही चर्चा झाली. अजित पवार गटांकडनं लोकसभा अध्यक्षांकडे एक याचिका करण्यात आली की शरद पवार गटाच्या 4 खासदारांचं सदस्यत्व रद्द करा. मात्र यामधनं शरद पवार, सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांची नावं वगळण्यात आली आहे. काय वाटतं, याचं कारण काय नेमकं? नाही, मला या संदर्भात खरंच काही भाष्य करता येणार नाही, कारण या आपण जर बघत असाल तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खरं तर मला वाटतं की मी कुठे नाही आहे. आपण बघतोय अनेक प्रश्नांच्या उत्तरांना बगल देत अमोल कोल्हे यांनी उत्तरं दिलेली आहे आणि जो काही निर्णय येईल निवडणूक आयोगाचा तो मान्य करावा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य अमोल कोल्हे यांच्याकडनं केलं जात आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई.